गेल्या आठ दिवसात एक चर्चा सुरू झाली अचानकपणे अजित पवारांचं नॉट रिचेबल होणं अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होणं अर्थात अजित पवारांनी त्याला त्या गोष्टींची त्यांनी त्यांनी त्याचा पूर्णपणे खुलासा केला की मी कुठे जात नाही पण अजित पवारांबद्दल ते अजूनही चर्चा सुरू होते की येणाऱ्या काळ जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर मात्र प्लॅन बी म्हणून अजित पवार आहेत अजित पवार आहेत प्लॅन बी कधी प्लॅन बीची गरजच नाही आहे ज्यांना म्हणजे असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर कोणी स्पेक्युलेट करू नये आणि मी देखील करणार नाही स्पेक्युलेट पण एक वकील म्हणून मी सांगतो की सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस डेलिब्रेशन झाले त्यावेळी त्या डेलिब्रेशन त्या मध्ये काही गोष्टी स्पष्टपणे आपल्याला लक्षात येत आहेत पहिली गोष्ट अशी आहे की उद्धवजींनी राजीनामा दिलाय त्यांनी काही फ्लोर टेस्ट फेसच केलेली नाही त्यामुळे म्हणून चीफ जस्टिसने विचारलं की बाबा तुमचा राजीनामा आम्ही कसा रद्द करायचा तो आमचा अधिकार नाही आहे माझं मत असं आहे एक वकील म्हणून हे काही मला सुप्रीम कोर्टाचं नाही तर लगेच सुप्रीम कोर्टाच्या याच्यावर बोलतायत वगैरे मला बिलकुल बोलायचं नाही पण माझं एक वकील म्हणून किंवा सिनियर काउन्सिलशी माझं जे काही बोलणं झालंय त्याच्या आधारावर माझं हे मत आहे की सुप्रीम कोर्ट कधीही लेजिस्लेचरच्या शूज मध्ये एंटर करणार नाही सुप्रीम कोर्ट साधारणपणे ज्या व्याख्या आहेत त्या विस्तारित करेल किंवा जे ज्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन आहे ते इंटरप्रिटेशन करेल आणि म्हणून मला कुठेही अशी चिंता वाटत नाही हे जे काही चाललंय म्हणजे मला तर हे कुठनं आलं माहीत नाही कोणाच्या सुपीक डोक्यातनं की सुप्रीम कोर्ट सोळा लोकांना डिस्क्वालिफाय करणार आणि मग नवीन सरकार बनवावं लागणार हे कोणाच्या तरी सुपीक डोक्यातनं निघालेलं असं काही होणार नाही नाही पण अजित पवारांच्या बद्दल अजूनही असं म्हटलं जातं की ते भाजपच्या संपर्कात आहेत किंवा मधल्या काळात त्यांनी अमित शहाची काय भेट झाली त्यांनी त्याचा ते नकार दिला असं सुद्धा पण अजित पवारांभोवतीच काय म्हणतात त्याला त्या चर्चा सगळ्या सुरू असतात कारण अजित पवार हे तुमच्यासाठी पक्षासाठी किंवा स्ट्रॅटेजी म्हणून एक वीक लिंक म्हणून बघता का तुम्ही त्यांच्याकडे राष्ट्रवादीतली मला काय वाटतं की अजित पवारांबद्दल मला काय प्रश्न विचारता अजित पवारांना बोलवा आणि त्यांना प्रश्न विचारा त्यांचा मी प्रवक्ता नाही आणि त्यांच्याबद्दल मी सांगू शकत नाही तुमचे मित्र आहेत ते तुमच्याशी त्यांचे मित्र माझे अनेक आहेत पण सगळ्यांचा सा प्रवक्ता थोड़ी मी <laughs> होऊ शकतो